चांदवड तालुक्यातील शिंगवे मातोबाच्या गावातील योगेश खताळ आणि त्यांची बहीण अश्विनी खताळ यांचं विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू आहे. भूमी अभिलेखच्या गलथान कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमावल्यानं गेल्या महिनाभरापासून हे उपोषण करणाऱ्या बहीण भावाला स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न करताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चांदवड तालुक्यातील शिंगवे गावातील हे दोघं बहीण भाऊ भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे यांच्यावर ही वेळ आली असून प्रशासनानं अद्याप कोणतीही कारवाई न केल्यानं हे उपोषण सुरू होतं. सकाळी त्यांनी आत्मदहनासाठी पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणार असल्याचं पोलिसांना समजताच पोलिसांनी वेळीच धाव घेत दोघा बहीण भावांना ताब्यात घेतलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.